मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत चोखामेळा यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. तात्कालीन सामाजिक विषमतेमुळे संत चोखामेळा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाजजीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता, वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा अर्थात चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. चोखोबा हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. परंतु चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते असे सांगितले जाते. चोखोबा मूळ वराडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी स्वैराबाई, बहीण निर्मळाबाई, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तनात रमत असत. चोखोबांचा मृत्यू गावकोसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून लोकांनी नामदेवांची व चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे काही अभ्यासक सांगतात. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. अस्पृश्यता त्यांना जाणवली जात होती. दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले. त्यांना सत्संग लाभला. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उरावरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात सलत होती. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानेश्वरांमुळे 13व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दौंडी पीठ भावे डोळा, असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील आध्यात्मिकनिष्ठा, अभेद भक्तीचे लोण आपल्या अपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तात्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वरांनी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याचवेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाजबांधवांना दिला. संस्कार संपन्न, संवेदनक्षीम संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. 14व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाजबांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगाचे पारायण कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंगगाथा पारायणास मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे सन 2013 थटामाटात सुरुवात केली आहे. संत बंका म्हणजे चोखोबांचे मेहुणे, संत नामदेव आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक अरुणा ढेरे यांनी चोखामेळ्याच्या जीवनावर महाद्वार नावाची कादंबरी लिहिलेली आहे.